मित्रांनो, आपण सर्व म्हणजे ही सर्व जीवसृष्टी, आपण सर्व पृथ्वीवरती राहतो. मग कधी तुमच्या डोक्यामध्ये विचार आला असेल की सर्व म्हणतात की पृथ्वी ही गोल आहे. मग पृथ्वी जरी ही गोल आहे तर त्याच्या खाली कोण राहतं, किंवा खालची जी माणसं असतात ती खाली का पडून जात नाहीत? आणि दिसायला आपण जेव्हा पृथ्वीला बघतो पृथ्वीवरून, तेव्हा आपल्याला पृथ्वी तर चपटी दिसते, मग आणि ही गोल कशी काय सांगितली जाते? आणि आपल्याला गोल, आपण जर अंतरिक्षमध्ये गेलो, स्पेसमध्ये गेलो, तर पृथ्वी गोल का दिसते? असे प्रश्न तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये येत असतील. तर अशाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर माझ्या सर्क्युलर गॅन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला सांगितलं जातं की पृथ्वी ही गोल आहे, पण पृथ्वी ही पूर्णतः गोल आहे का? तर नाही, ती कुठेतरी फुगीर आणि ध्रुवांवरती चपटी आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्या पृथ्वीचा आकार अंडाकृती आहे, एखाद्या अंड्यासारखा आपल्या पृथ्वीचा आकार आहे. मग आपल्या पृथ्वीवरती आपण काय काय बघतो? आपण पहाड बघतो, समुद्र बघतो, जीवसृष्टी बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं झुडपं आपण आपल्या या पृथ्वीवरती बघत असतो. आणि हे सर्व कुठे असतात, कोणत्या पृष्ठभागावरती असतात? तर हे सर्व सपाट पृष्ठभागावरती असतात. पण मग आपण जेव्हा स्पेसमध्ये जातो, अंतरिक्षमध्ये जातो, तेव्हा आपल्याला आपली पृथ्वी गोल दिसते. आणि जेव्हा आपण पृथ्वीवरती असतो, म्हणजे आपण जर आता बघितलं तर आपल्या समोरची जमीन आहे ती आपल्याला सपाट दिसेल. मग असं का होतं? कारण की आपण आपल्या शरीराला किंवा आपल्या डोळ्यांच्या व्ह्यूला कम्पेअर केलं कोणासोबत, पृथ्वीच्या पृष्ठभागासोबत, तो पृथ्वीचा पृष्ठभाग हा खूप मोठा आहे. आणि आपण त्या मानाने, त्याच्या बरोबरीने खूप छोटे आहात. म्हणून आपल्या आपल्या बघण्याचा जो पॉईंट असेल किंवा आपल्या बघण्याची जी दृष्टी असेल ती एका सीमित सीमेपर्यंत आहेत. म्हणजे आपण खूप दूरपर्यंत बघू शकत नाही, काही अंतरापर्यंतच बघू शकतो. आणि त्या अंतरापर्यंतच पृथ्वी ही चपटी दिसते आपल्याला. पण जर आपण जसजशी वर जाऊ, अंतरिक्षमध्ये जाऊ, स्पेसमध्ये जाऊ, तसतशी पृथ्वीचा आकार गोल होताना आपल्याला दिसेल. आपण एका उदाहरणावरून समजू शकतो की आपण जेव्हा एखाद्या समुद्राजवळ असतो, आपल्याला एक जहाज असतं ते समुद्रामध्ये जाताना दिसतं, आणि एक असा पॉईंट येतो की ते एकदम अदृश्य होऊन जातं. मग ते कुठे जातं? आपल्याला असं वाटतं की ते कुठेतरी डुबून गेलं, म्हणजे जे स्थितीज आहे त्यामध्ये ते सामील झालं. पण ते तसं झालेलं असतं का? काय, ते कुठे गेलेलं असतं? पृथ्वी ही गोल असल्याकारणाने ते आपल्या पॉईंट जो व्ह्यू असेल डोळ्यांचा, त्याच्या आड गेलेलं असतं. म्हणजे पृथ्वी ही गोल झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला तो पॉईंट दिसत नाही किंवा ते जहाज दिसत नाही. मग दुसरा पॉईंट असा की आपण बघतो आपली जी पृथ्वी आहे ती खूप वेगाने फिरत आहे. मग ती वेगाने फिरत आहे तर जी गोष्ट वेगाने फिरत आहे, आपण जेव्हा एखादी बसमध्ये एखाद्या बाईकवरती बसतो तेव्हा आपल्याला हवा लागते, आणि बाईकचा ब्रेक लागला की आपण एक प्रकारे पुढे फेकले जातो. हा जो नियम आहे तो न्यूटनचा इनर्शियामध्ये जातो. पण असं का होतं? कारण की जी गती आहे ती आपली ॲक्सिलरेट होते, म्हणजे वाढते आणि कमी होते, त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्यावरती होत असतो. आपली पृथ्वी ही एवढ्या वेगाने फिरत आहे तरी पण आपल्याला असं का होत नाही पृथ्वीवरच्या लोकांना, जीवसृष्टीला, की पृथ्वी ही फिरत आहे? तर याचं आन्सर असं आहे की आपण त्या पृथ्वीच्या वेगाबरोबरच फिरत आहोत. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एका बसमध्ये बसलेलो असू किंवा एखाद्या ट्रेनमध्ये असू, तर आपण जेव्हा आपली स्पीड आणि त्या ट्रेनची स्पीड, म्हणजे आपण ट्रेनमध्ये बसलो असू तेव्हा ट्रेनबरोबर आपली स्पीड असेल, आणि तेव्हा आपल्याला वाटेल का एक स्पेसिफिक, म्हणजे एक
युनिफॉर्म स्पीड जर त्या ट्रेनची असली तर आपल्याला असं वाटणारच नाही की आपण एखाद्या मोशनमधल्या वस्तूमध्ये आपण ट्रॅव्हल करत आहोत. म्हणजे बाहेर आपण एका सपाट जागेवरती जेव्हा आपल्याला जे फील होईल तेच आपण त्या ट्रेनमध्ये, जेव्हा त्या ट्रेनची स्पीड कन्फर्म असेल म्हणजे कशी असेल, कॉमन असेल, सारखी असेल, तेव्हा आपल्याला ट्रेनमधली स्पीडची फिलिंग आणि जमिनीवरती असतानाची फिलिंग ही सर्व सेम असेल. म्हणजे आपल्याला वाटणारच नाही की आपण एखाद्या मोशनच्या वस्तूमध्ये बसलेलो आहोत. तर असंच आपल्यासोबत पृथ्वीवरती होतं. पृथ्वी फिरत आहे आणि त्याचसोबत आपण पर फिरत असतो, म्हणून आपल्याला त्याची स्पीड, पृथ्वीची स्पीड अनुभवता येत नाही. ती आपल्याला केव्हा अनुभवता येईल? जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबेल तेव्हा आपण खूप वेगाने बाहेर अंतरिक्षमधले फेकले जाऊ, तेव्हा आपल्याला समजेल की पृथ्वी ही गोल फिरत होती स्वतःभोवती. आणि अजून की जे लोक आहे ते खाली का पडत नाही, कारण एक ती स्पीड असल्याकारणाने आणि एक प्रकारचा फोर्स सेंटरकडे असल्याकारणाने आपल्याला माहीत आहे की एक ग्रॅव्हिटेशनल लावाचा फोर्स पृथ्वीवरती वर्क करत असतो आणि तो सर्व वस्तूंना त्याच्याकडे आकर्षित करत असतो. म्हणून आपण पृथ्वीवरती टिकून आहोत, आपण वरती अवकाशात जात नाही. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमधून थोडीशी का होईना माहिती मिळाली असेल. तर चला भेटूया, धन्यवाद.